हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा स्पेशल व्हिडिओ आहे एक स्पेशल अपडेटसाठी जो आलेला आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथून. जे स्टुडंट्स पेट एक्झामची वाट बघत होते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथल्या, त्यांच्यासाठी हे स्पेशल व्हिडिओ आहे. जे नोटिफिकेशन आलेलं आहे युनिव्हर्सिटीचं पेट एक्झामचं, तो आपण डिस्कस केलेला आहे या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळे डिटेल्स तुम्हाला याच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, जसं की किती मार्क्ससाठी एक्झाम असणार आहे, कधी एक्झाम असणार आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस कधी असणार आहे, कशी असणार आहे, कुठे जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकणार आहात, अर्ज कसं करायचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. सो कंटिन्यू हा व्हिडिओ बघा. आपल्याला मी लाईव्ह दाखवणार आहे वेबसाईटवर जाऊन. सो ही आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथली वेबसाईट, ठीक आहे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला कुठे जायचं आहे तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन बघण्यासाठी, तर इथे बघा, क्लिक हिअर टू अप्लाय पीएचडी एंट्रन्स एक्झाम. इथे गेल्यानंतर तुम्हाला हा डायरेक्ट पीएचडी एंट्रन्स एक्झामसाठी लॉग इन फॉर्म ओपन होतो. सो तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं ॲज अ स्टुडंट, आणि या ठिकाणी ईमेल व्हेरिफिकेशन, मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन OTP थ्रू होतो, आणि याच्यामध्ये तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. बट हे नोटिफिकेशन डिटेल बघण्यासाठी तुम्हाला आपल्याला बघायचं आहे की कुठे मिळणार आहे नोटिफिकेशन. लेट सी, बघा मी पूर्ण लाईव्ह तुम्हाला दाखवते आहे. ओके, सो या ॲडमिशनमध्ये पीएचडी ॲडमिशन 2023-24 गेल्यानंतर पीएचडी ॲडमिशन 23-24 पर्टिक्युलर्समध्ये बघा, या ठिकाणी इनटेक कॅपॅसिटी आहे, त्यानंतर प्रॉस्पेक्टस आहे, आणि इथे नोटिफिकेशन आहे. तर सगळ्यात पहिले आपण आधी नोटिफिकेशन बघूया. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर प्रवेश सूचना पीएचडी प्रवेश 2023-24, ठीक आहे. होपफुली दिसत आहे सगळं, स्क्रीन विजिबल आहे, ठीक आहे. सो याच्यामध्ये 7/11/2022 युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन मिनिमम स्टँडर्ड्स अँड प्रोसिजर्स ऑफ अवॉर्ड पीएचडी डिग्री रेग्युलेशन 2022 हे प्रसिद्ध केलेलं आहे. सो यामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन राबवण्यात येताना विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना खाली दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. भरलेल्या अर्जामध्ये काही दुरुस्त्या असतील तर त्या mphilphd@unishivaji.ac.in या ईमेलवर 13/1/2024 पूर्वी कळवण्यात यावे. आता यामध्ये 13/1/2024 पूर्वी जर तुम्हाला अर्जामध्ये दुरुस्त करायचं असतील तर फायनल एक्झामच्या फॉर्म भरण्याची तारीख काय आहे ते इथे बघा. ऑनलाईन अर्ज दिनांक 21/12/2023 12:00 ते 10/1/2024 या कालावधीत मध्यरात्री 12 उपलब्ध असतील. म्हणजे काय तर 21 म्हणजे आजपासून तुम्ही फॉर्म भरायला स्टार्ट करू शकणार आहात. सो फास्ट फास्ट ज्या स्टुडंट्सला या एक्झामला अपियर व्हायचं आहे त्यांनी लगेचच रजिस्ट्रेशन प्रोसेसला स्टार्ट करा. प्रवेश परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक व प्रवेश परीक्षा पत्र डाउनलोड करण्याकरता विद्यापीठाच्या संकेतस्थळानंतर उपलब्ध करण्यात येईल. पीएचडी प्रवेश परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात आयोजित केली जाईल. त्यांनी याच्याबद्दल क्लिअरन्स दिला नाही आहे की ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन. ऐनवेळेला ज्यावेळेस एक्झामचं टाईम टेबल येईल त्यावेळेस तुम्हाला कळवण्यात येईल की हे ऑनलाईन आहे किंवा ऑफलाईन आहे, ठीक आहे. आणि त्याची सूचना तुम्हाला वेबसाईटवरतीच मिळेल, ठीक आहे. आणि सगळी जी तत्त्व म्हणजे मार्गदर्शक तत्त्व आहेत ती पूर्ण तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही एक त्यांनी लिंक दिलेली आहे, त्याच्यानुसार तुम्ही तिकडे जाऊन अर्ज करू शकता. आणि ऑनलाईन भरल्यानंतर त्याचे हार्ड कॉपी सुद्धा तुम्हाला देण्याची तिकडे गरज नाही आहे. देन नेक्स्ट आहे की खुला प्रवेश वर्गासाठी ओपन कॅटेगरीसाठी 850 रुपये प्रवेश फी आहे, म्हणजे एक्झामची फी आहे. आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 600 रुपये आहे, ठीक आहे. आणि ऑनलाईन तुम्ही फीज भरू शकणार आहात, ठीक आहे. सो हे काही इम्पॉर्टंट किंवा कॉमन ज्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला याच्यात कळायला. आता इथे बघा, प्रवेश परीक्षा ही पीएचडी अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्रता परीक्षा असेल. सदर प्रवेश परीक्षा 100 गुणाची असेल. त्यांनी हे पण एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे की ही जी परीक्षा असणार आहे ती असणार आहे 100 गुणांची. प्रत्येकी 2 गुणांचे 50 बहु प्रश्न असतील, म्हणजे 50 प्रश्न 100 गुण, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे, ठीक आहे. प्रवेश परीक्षेमध्ये पात्र होण्याकरता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमीत कमी 50 गुण, म्हणजे ओपन कॅटेगरीचे लेट मी ऑफ दिस नोटिफिकेशन अदरवाइज आवर लेक्चर विल बी रेकॉर्ड. ओके, सो सी, तर इथे आपल्याला काय आहे,
50 मार्क मिळवण्यासाठी म्हणजे जे ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांना मिनिमम 50 गुण मिळवायचे आहेत, आणि जर रिझर्व कॅटेगरीतले त्यांनी 45 मार्क्स मिळाले तरी देखील या एक्झामसाठी ते क्वालिफाय होणार आहेत. म्हणजे तुम्ही ही PhD एंट्रन्स जे आहे ती क्रॅक करणार आहात. त्यानंतर तुमची जी प्रोसेस असणार आहे म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे ते सगळे इथे घेण्यात येतील. ठीक आहे, सो याच्यामध्ये बघा काय आहे, चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाही. म्हणजे थोडक्यात काय की निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाही आहे. तर 100 गुण 50 प्रश्न ज्यामध्ये कॅटेगराइजेशन असं होतं की तुम्ही आता याचं कॅटेगराइजेशन बघायचं म्हणजे या 100 गुणांसाठी बघा काय करता येईल तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी. यामध्ये जर तुमचा PhD एंट्रन्सचा एक्झाम आहे तर नक्कीच हाफ क्वेश्चन्स हे तुमच्या रिसर्च मेथॉलॉजीसाठी आहेत, हाफ क्वेश्चन तुमच्या सब्जेक्ट्स रिलेटेड असतात. सो या पॅटर्ननुसार आम्ही तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी हेल्प करू शकतो. कसं? तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशली जो पार्ट ए आहे किंवा जो पार्ट हाफ 25 क्वेश्चन्सचा असतो तो आहे रिसर्च मेथॉलॉजीचा. तर या रिसर्च मेथॉलॉजीवरती तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स प्रिपेअर आम्ही करून घेतो. 25 क्वेश्चन्स 50 पैकी असतील म्हणजे 50 मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करायचे. आम्ही या फुल कोर्स थ्रू तुमचं प्रिपरेशन करून घेतो. या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देतो संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह लेक्चर्स, 1500+ MCQ व्हिडिओ PDF जे तुम्हाला थ्रू आउट प्रिपरेशन हेल्प करेल. ज्याची फीस फक्त आहे 699 रुपये आणि जॉईन करण्याची प्रोसेस देखील सोपी आहे. इकडे दिलेला व्हॉट्सअप नंबर मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन करू शकता. गॅरंटीड सिलेक्शन तुम्हाला हा फुल कोर्स देतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की 50 पैकी 25 क्वेश्चन हा रिसर्च मेथॉलॉजीवरती येतात, आणि जर 25 पैकी 25 क्वेश्चन जर तुमच्या बरोबर येणार असतील किंवा 25 पैकी 20 क्वेश्चन जरी तुमच्या बरोबर आले म्हणजे 40 मार्क्स जर तुमचे सिक्युअर झाले, तर 5 मार्क्स म्हणजे 5 क्वेश्चन जर तुम्ही सेकंड पेपरचे सॉल्व्ह केले तर नक्कीच तुम्ही 50 मार्क्स देऊन क्वालिफाय होता. सो या कॅटेगरायझेशनवरती एवढी गॅरंटी या फुल कोर्सची आम्ही तुम्हाला देतो आणि प्रिपरेशनवरती हेल्प करतो. ठीक आहे, सो असा हा कोर्स आहे जो तुम्हाला हेल्प करेल या एक्झामसाठी पात्र होण्यासाठी, क्वालिफाय होण्यासाठी. मागच्या वर्षाचाही या युनिव्हर्सिटीचा रिझल्ट जो आहे आमच्या या कोर्समुळे खूप छान आलेला आहे. सो ट्राय टू जॉईन द कोर्स सो युअर सीट विल बी सिक्युअर. ठीक आहे, सो त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की इनटेक कॅपॅसिटी काय आहे. फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला इनटेक कॅपॅसिटी बघायची आहे. सब्जेक्ट वाईज इथे लिस्ट दिलेली आहे, त्या लिस्टमध्ये टोटल इनटेक कॅपॅसिटी दिलेली आहे आणि त्या कॅपॅसिटीनुसार होम युनिव्हर्सिटीला किती पर्सेंटेज आहे, त्यामध्ये पण रिझर्वेशन कॅटेगरीला किती पर्सेंटेज किती पर्सेंट सीट्स आहेत किंवा किती सीट्स आहेत. त्यानंतर प्रत्येक सब्जेक्ट वाईज दिलेलं आहे होम युनिव्हर्सिटी, अदर युनिव्हर्सिटी आणि टोटल सीट्स. हे बायफोगेशन यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. गाईड लिस्ट अवेलेबल आहे. गाईडलिस्ट म्हणजे की किती वॅकन्सी खाली अवेलेबल आहेत त्यानुसार त्यांनी वॅकन्सी पोस्ट दिलेली आहे, जी खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर्म भरण्याच्या अगदी तुम्ही ह्याच्यातून जा. त्याच्यानंतर PhD प्रॉस्पेक्टस आहे 2023-24 ज्यामध्ये तुम्हाला एकूण एक डिटेल मिळतील. ठीक आहे, म्हणजे काय की फी स्ट्रक्चर कसं आहे, तुम्हाला पुढची प्रोसेस काय आहे, कोणत्या प्रोसेसला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. सो सध्या आपण इलिजिबिलिटी काय असणार आहे, तुमची मास्टर्स डिग्री विथ 55% मार्क्स. ठीक आहे, आणि MPhil नेट सेट असेल तर त्यांच्यासाठी वेगळे क्रायटेरिया काय आहेत ते सुद्धा डिटेल्स याच्यामध्ये दिलेले आहे. एक्झाम्पशन कोणाला आहे किंवा नाही याच्यामध्ये दिलेलं आहे. सो बघा, आय विल टेल यू व्हॉट इज इम्पॉर्टंट इन इट. एंट्रन्स टेस्ट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फॉर अस. अँड एंट्रन्स टेस्ट शॅल बी क्वालिफाईंग फॉर टेस्ट PhD एंट्रन्ससाठी ही 100 मार्कांची असणार आहे. 50 मार्क्स असणार, 50 क्वेश्चन्स असणार आहेत. स्टुडंट हॅव टू सिक्युअर 50% मार्क्स. द एंट्रन्स टेस्ट शॅल कन्सिस्ट 50% क्वेश्चन बेस्ड ऑन रिसर्च मेथॉलॉजी अँड द 50% शॅल बी सब्जेक्ट स्पेसिफाईड. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं PhD एंट्रन्स एक्झाम आहे म्हणजे 50% क्वेश्चन्स हे रिसर्च मेथॉलॉजीवरती असणार आणि 50% क्वेश्चन्स हे तुमचे सब्जेक्ट स्पेसिफिक असणार आहे. सो सिलॅबस जो आहे तो सुद्धा वेबसाईटवरती अवेलेबल आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते कुठे मिळेल. एंट्रन्स एक्झामिनेशन विल बी ऑनलाईन ऑर ऑफलाईन, दे विल डिसाईड. ओके, द ड्युरेशन फॉर एक्झामिनेशन विल बी 2 आवर्स. ठीक आहे, 100 मार्कांसाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ दिलेला आहे. MCQ बेस्ड किंवा MCQ टाईप ही क्वेश्चन्सचं असं तुम्हाला असणार आहे. द कोटा फॉर ॲडमिशन शॅल बी 90% फॉर होम युनिव्हर्सिटी अँड 10% फॉर अदर युनिव्हर्सिटी. ठीक आहे, एंट्रन्स याच्यामध्ये PhD ॲडमिशन तुमचं कन्फर्म होत नाही, ही फक्त एक चाळणी आहे. इथून सिलेक्ट होणार त्या इंटरव्ह्यूमध्ये पुढे जावं लागतं. आणि याच्यामध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीची खासियत आहे, त्यांनी 90% कोटा टोटल वॅकन्सीचा त्यांनी त्यांच्या स्टुडंटसाठी म्हणजे होम युनिव्हर्सिटीसाठी ठेवलेला आहे. ठीक आहे, सो त्याच्यानंतर ओके, सो 50%
मार्क्स कंपल्सरी आहेत. अ सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ अ सिलेक्टेड कॅन्डिडेट सिकिंग ॲडमिशन टू PhD प्रोग्राम शॅल बी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर प्रिस्क्राईब फ्रॉम अलॉंग विथ द फॉलोइंग डॉक्युमेंट्स. अ सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ स्टेटमेंट ऑफ मार्क डिग्री. ठीक आहे, जे काही तुमची डिग्री असेल त्याच्यासाठी तुम्हाला, म्हणजे याच्यासाठी तुम्हाला काय द्यावं लागणार आहे, एंट्रन्सही द्यावेच लागणार आहे. ठीक आहे, जरी तुमचं नेट सेट असेल तरीसुद्धा याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की द्या तुम्ही एंट्रन्स आणि त्याच्यामध्ये सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ स्टेटमेंट्स ऑफ मार्क्स डिग्री सर्टिफिकेट हे लावायचं. लेट मी सी वेअर इफ देर इज अ एक्झाम्पशन. एक्झाम्पशन नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो तुम्हाला एंट्रन्सही द्यावीच लागणार आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूची प्रोसेस असेल. इंटरव्ह्यूनंतर मग तुम्हाला प्रपोजल जे असणार आहे ते तुम्हाला त्याच्यात मांडावं लागेल. या सगळी प्रोसेस तुमची PhD पुढची स्टार्ट होईल, पण कधी? एंट्रन्सनंतर. सो प्रॉस्पेक्टसमध्ये काय इन्फॉर्मेशन आहे? इंग्लिशमध्ये नोटिफिकेशन अवेलेबल आहे. इंटेक कॅपॅसिटी बघितली. जनरल इन्स्ट्रक्शन काय आहेत PhD एंट्रन्स टेस्टसाठी? तर तेच इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये दिलेलं आहे जे आपण आत्ता नोटिफिकेशनमध्ये बघितलेले आहे. ऑनलाइन ॲप्लिकेशन इन्व्हाइट केलेले आहेत 21 तारखेपासून, म्हणजे आजपासून ते चालू होणार आहेत. सी हायलाइटेड. ठीक आहे, आणि इथे वेबसाईटची लिंकसुद्धा दिलेली आहे आणि चालणार आहेत 10 तारखेपर्यंत, म्हणजे 10 जानेवारीपर्यंत. ठीक आहे, अ कॅन्डिडेट नीड नॉट टू सेंड हार्ड कॉपी. अ कॅन्डिडेट मे टेक प्रिंट आउट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर पर्सनल रेकॉर्डसाठी तुम्ही हार्ड कॉपी काढू शकता, बट ती हार्ड कॉपी सबमिट करण्याची गरज नाही. ओपन कॅटेगरी 850, रिझर्व कॅटेगरी 600. द फी फॉर एंट्रन्स टेस्ट शॅल बी पेड थ्रू ऑनलाईन पेमेंट मोड. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स प्रोव्हाइड फॉर द ऑप्शन सिलेक्टेड एंट्रन्स टेस्ट मोर दॅन एका सब्जेक्टसाठी एकदाच तुम्हाला अप्लाय करता येणार आहे सगळ्या युनिव्हर्सिटीसाठी. हा रूल जो आहे तो सेम आहे. द रिझर्वेशन पॉलिसी फॉर गव्हर्नमेंट विल बी फॉलोड. जे रिझर्वेशन आहे ते सुद्धा गव्हर्नमेंटचंच फॉलो केलं जाणार आहे. प्रत्येक युनिव्हर्सिटीचं हे जे असतं त्याच्यामध्ये सेम असतं. ठीक आहे, then candidate should confirm his her seat number of entrance test on Shivaji University under PhD admission link. Hall ticket jay ahe to tumcha website varti ye tithun tumhala download karta yenar ahe. Thik hai, kadhi yel? 5 divas aadhi entrance test cha 5 divas aadhi. आणि हॉल तिकीट सोबत तुम्हाला एक हार्ड डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे, म्हणजे प्रॉपर ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचं आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पाहिजे जर तुम्ही काम करत असाल तर. अ मेरिट लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट अँड वेटिंग लिस्ट इन ऑर्डर टू मेरिट शॅल बी प्रिपेअर्ड बाय द कन्सर्न RAC. RAC जेव्हा असते त्यावेळेस तुम्हाला मेरिट लिस्ट लावली जाते, म्हणजेच कशासाठी? पुढच्या प्रोसेससाठी. ठीक आहे, आणि इथे परत ते सांगले की 50% मार्क्स निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ठीक आहे, 50% मार्क्स क्वेश्चन्स रिसर्च मेथॉलॉजीवरती आहेत आणि 50% तुमचे क्वालिफाईंग इन द एंट्रन्स टेस्ट विल नॉट बी कन्सिडर एज कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन प्रोग्राम. कोटा 90% युनिव्हर्सिटीसाठी आहे. द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू व्हेरीफाय द इनटेक कोटा. देन द सिलॅबस फॉर एंट्रन्स टेस्ट इज अवेलेबल ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट. दोज कॅन्डिडेट्स हू विश टू अप्लाय फॉर द फॉलोइंग सब्जेक्ट्स नीड टू रीड फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स. आता बघा, कॅन्डिडेट विथ मास्टर्स डिग्री ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर फॉलोविंग सब्जेक्ट ब्रांच. काय काय दिलेलं आहे? सिरियल नंबर, MSc इलेक्ट्रॉनिक्समध्ये ॲड करायचं आहे तुम्हाला. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कोणत्या ब्रांचमध्ये अप्लाय करू शकता, कशासाठी? PhD साठी. सो MSc झालेल्यांनी इलेक्ट्रॉनिक सायन्स, कम्प्युटर सायन्स, एन्व्हायरमेंट, बायोलॉजी या सगळ्यांनी MSc तुम्ही करू शकता. MSc केलेल्यांनी MCA साठी इकडे करू शकता. त्याच्यानंतर ME, MTech, MCA परत इकडे डिग्री यांनी ब्रांच दिलेले. ठीक आहे, MA एज्युकेशन डिग्री इज नॉट कन्सिडर इक्विवेलेंट विथ MEd. MEd सोबत कन्सिडर केलं जाणार नाही MA ला. हे पण एक इम्पॉर्टंट सूचना दिलेली आहे. सो या काही इम्पॉर्टंट सूचना आहेत ज्या आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. जे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, डेट्स काय आहेत किंवा पॅटर्न कसा असणार आहे एक्झामचा, या सगळ्या गोष्टी मी डिस्कस केलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी नक्की त्याचा आन्सर देईल. अँड थँक्यू अँड ऑल द बेस्ट टू आर प्रिपेरिंग फॉर दिस एक्झाम, अपकमिंग एक्झाम. सो लेट्स स्टार्ट फॉर द प्रिपेरिंग. माझ्यासोबत तुम्ही तयारीला लागा या प्रिपरेशनच्या. ऑल द व्हेरी बेस्ट.